दिवाळीची चाहूल लागताच दिवाळीचे पदार्थ बनवण्याची देखील गडबड सुरू होते आणि करंजी हा असा पदार्थ आहे म्हणजे तो दिसायला जितका सोपा दिसतो तितकाच जर ती करंजी व्यवस्थित बनली गेली नाही तर कडक बनते किंवा तेलात फुटू शकते तर आज मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेमध्ये व्यवस्थित करंजी बनवण्याची रेसिपी जी आहे तुमच्यावर शेअर करणार आहे ही रेसिपी मी हिंदीमध्ये शेअर केली होती आणि आता मी तिला मराठीमध्ये शेअर करत आहे सो वेलकम बॅक टू न्यू व्लॉग न्यू व्हिडिओ आणि करंजीची रेसिपी ना अगदी सोप्या पद्धतीने मी सांगितलेली आहे मी पहिल्यांदा ट्राय केली होती करंजी आणि खूप सुंदर बनली होती सो मेजरमेंटसहित करंजी कशी बनवायची याची पूर्ण रेसिपी या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे तर व्हिडिओला शेअरपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक करा जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा आपण ना मैद्याचा आटा तयार करून घेऊया म्हणजे मैदा मळून घेऊया तर या ठिकाणी मी या मेजरमेंटने दोन कप मैदा घेतलेला आहे आणि पाव कप रवा घेतलेला आहे तर रवा तुम्हाला बारीक घ्यायचा आहे मोठा रवा नाही घ्यायचा मोठा रवा असेल तर त्याला मिक्सरमधून एकदा फिरवून घ्या आणि एक तीन चमचे चार चमचे तेल घ्यायचं आहे तर हे जे मेजरमेंट आहे हे अर्ध्या किलोच्या करंजीच्या प्रमाणानुसार आहे तुमच्याकडे जे काही वाटी असेल त्या वाटीचं मेजरमेंट घ्या दोन वाट्या मैदा घ्या आणि पाव वाटी रवा घ्या आणि चार चमचे तेल तर रवा टाकून घेऊया आणि व्यवस्थित रवाला मिक्स करून घेऊया मैद्यामध्ये त्यानंतर तेल टाकूया तेल जे आहे मी हलकंसं गरम केलेलं आहे तेल टाकून घेऊया म्हणजे त्यामुळे काय होतं ना जी करंजीची परत असते ती एकदम खास्ता बनते आता हे सगळं मिश्रण जे आहे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया तेल थोडंसं गरम आहे त्यामुळे काळजीपूर्वक व्यवस्थित मिश्रणाला हातावर चोळून चोळून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून रवा आणि तेल जे आहे ते पूर्ण मैद्याला व्यवस्थित कोट होईल अशा प्रकारे चळून चळून आपल्याला हे पूर्ण जे मिश्रण आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला या मैद्याचा एक असा मीडियम कन्सिस्टन्सीचा आटा तयार करून घ्यायचा आहे मैदा मळून घ्यायचा आहे जसं आपण चपातीसाठी पीठ मळतो ना तशा प्रकारेच हा पै मैदा मळून घ्यायचा आहे म्हणजे मैदा एकदम हार्ड पण नको किंवा एकदम सैल पण नको मीडियम कन्सिस्टन्सीचा आपल्याला हा मैदा मळून घ्यायचा आहे तर या ठिकाणी मैदा मळून तयार आहे आता या मैद्याला रेस्ट करायला सोडून द्यायचं आहे तर अर्धा तास हा मैदा आपण साईडला ठेवूया आणि करंजीसाठी लागणारं स्टफिंग तयार करून घेऊया सारण तयार करून घेऊया या ठिकाणी गॅसवर मी पॅन चढवलेलं आहे पॅनमध्ये टाकायचे आहे दोन चमचे तूप आता हे तूप जे आहे हे घरचं तूप आहे माझ्या सासूबाईंनी बनवलेलं तूप आहे तर तूप टाकायचं आहे दोन चमचे आणि गॅसची फ्लेम जी आहे आपल्याला स्लोच ठेवायची आहे काही आपल्याला ड्रायफ्रूट्स यामध्ये भाजून घ्यायचे आहेत तर जेव्हा आपण करंजीमध्ये ड्रायफ्रूट्स टाकतो तेव्हा तसे तर तसेच न टाकता भाजून घ्यायचे नाहीतर मग काय होतं थोड्या दिवसांनी जेव्हा करंजी आपण तयार करतो आणि थोड्या दिवसांनी ते ड्रायफ्रूट्सला ना एकदम असा कुबटसारखा किंवा असा वेगळा वास यायला सुरुवात होते त्यामुळे ड्रायफ्रूट्स हे तुम्ही ड्राय रोस्ट करून घ्या किंवा अशा प्रकारे तुपामध्ये परतवून घ्या तुपामध्ये परतवल्यामुळे करंजीची चव आहे ना ती भन्नाट येते सो या ठिकाणी एक दोन ते तीन मिनटांसाठी स्लो फ्लेमवरती स्लो गॅस स्लोच ठेवायचा आहे आणि एक दोन ते तीन मिनटांसाठी ड्रायफ्रूट आपल्याला तुपामध्ये परतवून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता ड्रायफ्रूट्स परतलेले आहेत आता याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि सेम पॅनमध्ये मी टाकणार आहे रवा तर या ठिकाणी मी अर्धा कप रवा घेतलेला आहे हा रवा बारीक रवा आहे बारीक रवा असेल मोठा रवा असेल तर मिक्सरमधून एक वेळेस फिरवून घ्या कारण की बारीक रवा आणि मोठ्या रव्याचा फरक खूप जाणवतो जेव्हा आपण अशा प्रकारे कोणते पदार्थ बनवतो त्यावेळेस तर रवा देखील आपल्याला एक तीन ते चार मिनटं स्लो फ्लेमवरती परतवून घ्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी मी टाकत आहे डेसिकेटेड कोकोनट बाजारामधूनच अशा प्रकारे नारळाचा बुगा मिळतो त्याला डेसिकेटेड कोकोनट असं म्हणतात पण तुम्ही जर फ्रेश आ, ड्राय कोकोनट किंवा सुका नारळ जो असतो तो किसून घेतला तर अजून चांगलं पण माझ्याकडे वेळ नव्हता तेवढा तर मी अशा प्रकारे ऑनलाईनच बिग बास्केटमधून हे डेसिकेटेड कोकोनट मागवलं होतं नारळाचा बुरादा मागवला होता तर नारळाचा हा बुरादा एक कप घ्यायचा आहे अर्धा कप रवा तर एक कप नारळाचा बुरादा घ्यायचा आहे आता याला मी छान असा खमंग भाजून घेतलेला आहे कारण की ते कोकोनटनं थोडंसं जास्तच ड्राय असतं त्यातलं सगळं एक्स्ट्रॅक्ट काढून टाकलेला असतो त्यामुळे त्यानंतर इकडे दोन चमचे मी खसखस घेतलेली आहे आता खसखस तुमच्याकडे असेल तर ठीक आहे नसेल तर टाकू नका पण असेल तर नक्की टाका तर या ठिकाणी दोन चमचे खसखसला देखील एक ते दीड मिनिटांपर्यंत व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आता हे सगळं जे मिश्रण आहे मी एका प्लेटमध्ये काढलेलं आहे तुम्ही बघू शकता त्यामध्ये आपला रवा आहे डेसिकेटेड कोकोनट आहे सगळे ड्रायफ्रूट्स आहेत इकडे मी टाकत आहे अर्धा चमचाभर इलायची पावडर फ्रेश इलायची कुठून घेतलेली आहे फ्रेश इलायचीचा जो स्वाद असतो तो अप्रतिम येतो त्यानंतर एक कप टाकत आहे मी पिठीसाखर आता प्रमाण असंच आहे एक कप पिठी साखर एक कप ड्राय कोकोनट किंवा किसलेला कोकोनट अर्धा कप रवा आणि जे ड्रायफ्रूट्स टाकणार आहेत ते ड्रायफ्रूट्स अशा प्रकारे जेव्हा तुम्ही सारण बनवता तेव्हा सारणाची जी टेस्ट असते ती उत्तम येते पण जेव्हा मिश्रण पूर्ण थंड होईल त्यानंतरच आपल्याला साखर टाकायची आहे मिश्रणाला पंख्याखाली थंड व्हायला ठेवून द्या मिश्रण जेव्हा थंड होईल त्यानंतरच यामध्ये पिठीसाखर टाकायची आहे थोडंसं मी मीठ टाकलेलं आहे कारण की कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये थोडं जेव्हा मीठ टाकतो त्यावेळेस या पदार्थाची चव अजून छान येते आता हे सगळं मिश्रण जे आहे व्यवस्थित हाताने मिक्स करून घेऊया म्हणजे मी साखर जी आहे सगळ्या मिश्रणाला व्यवस्थित लागली जाईल चला आपलं मिश्रण रेडी आहे या ठिकाणी आता मी याला एका बाऊलमध्ये काढून घेते आणि आपण आता करंजा बनवायला सुरुवात करूया तोपर्यंत मैदा देखील व्यवस्थित मुरलेला असेल व्यवस्थित तयार झालेला असेल तर एक अर्धा तासापेक्षा थोडं जास्तच झालेला आहे आणि मैदा आपला जो आहे मैद्याचं पीठ आहे व्यवस्थित मुरलं गेलेलं आहे आता पुन्हा एक दोन ते तीन मिनिटांसाठी हे पीठ जे आहे थोडंसं आपण मळून घेऊया आणि त्यानंतर याचे बारीक बारीक उंडे तयार करून घेऊया बारीक बारीक गोळे तयार करून घेऊया आता एक गोळा घ्यायचा आहे आणि त्याची पारी लाटून घ्यायची आहे तर पारी लाटताना तुम्ही जर साच्याचा सा वापर करत असाल तर तुमचा साचा कितपत मोठा आहे त्या हिशोबाने तुम्ही पारी लाटून घ्या आणि जर फिरकीचा उपयोग करत असाल तर पारी कशीही लाटा तुम्हाला ते फिरकीनेच कापायची आहे तर या ठिकाणी मी हे साचे जे आहेत ॲमेझॉनवरून ऑनलाईन मागवले होते दोन तीन वर्षांपूर्वी तर हे साचे जे आहेत खूप सुंदर आहेत खूप छान क्वालिटी आहे याची आता या ठिकाणी मी पारी तयार करून घेतलेली आहे आणि पारी करताना एकदम पातळ देखील नाही करायची आहे किंवा एकदम मोठी देखील नाही ठेवायची मीडियम कन्सिस्टन्सीचीच पारी ठेवायची आहे अशा प्रकारे साच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे साच्यामध्ये जेवढं सारण मावेल तेवढंच सारण टाकायचं आहे जर सारण आपण जास्त केलं तर करंजी जी आहे ती साच्यामध्येच फुटण्याची शक्यता असते किंवा मग ती तेलामध्ये टाकल्यानंतर फुटण्याची शक्यता असते त्यामुळे सा साचा जेवढा तुमचा मोठा असेल ना किंवा जेवढा डीप असेल त्याच हिशोबाने सारण टाकायचं आहे आता थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि साच्या बंद करून अशा प्रकारे आपल्याला करंजी कापून घ्यायची आहे मला आठवते ज्यावेळेस आम्ही आमच्या शेजाऱ्यांकडे करंजी बनवायला जायचो त्यावेळेस साच्याचं खूपच जास्त अप्रूप असायचं कारण की त्यावेळेस म्हणजे आम्ही जेव्हा लहान होतो त्यावेळेस ना फिरक्या यायच्या करंजी कापायला आता देखील आहेत फिरक्या पण साच्या ज्यांच्याकडे असेल त्यांचा रुबाब काही अवलंच असायचा कारण की साच्याचं सा महत्त्व त्यावेळेस खूप जास्त असतं होतं नवीन नवीन साचे मार्केटमध्ये आलेले होते पण आता सगळं गेलेलं आहे ते शेवटी फिरकी ती फिरकीच फिरकी फिरकीने फिर प्रकारे करंजा कापता येतात ना प्रकारे साच्याने नाही येत साच्याचं सा एक असतं कदाचित करंजी ही फुटण्याची देखील शक्यता असते त्यामुळे साच्याचा वापर करताना थोडंसं काळजी घ्यावी लागते बघा या ठिकाणी करंजी व्यवस्थित रेडी आहे साच्याचा एक प्लस पॉईंट हा आहे की साच्यामुळे जेवढ्या काही करंज्या निघतात त्या अशा एका आकाराच्या असतात आता करंजीला मी एका परातीत काढून ठेवते आणि एक कॉटनचा जो कपडा असतो तो कॉटनचा कपडा ओला कपडा थोडासा पिळून त्याला त्या करंजीवर ठेवायचा आहे आणि दुसऱ्या करंज्या बनवायला घ्यायच्या आहेत नाहीतर मग ती करंजी जी आहे ती करंजी तशीच उलेल त्याला भेगा पडतील आणि जेव्हा आपण त्याला तेलात सोडू तेव्हा तेलामध्ये ती फुटून जाईल त्यामुळे करंजी बनवल्यानंतर त्यावरती एक ओलसर कपडा झाकायचा आहे या ठिकाणी मी दुसरी पारी देखील तयार करून घेले घेतलेली आहे आणि या दुसऱ्या पारीची देखील आपण करंजी तयार करून घेऊया हो तर जसं मी म्हटलं की साच्यामध्ये जेवढं तुम्हाला स्टफिंग मावताय म्हणजे मावेल तेवढंच स्टफिंग टाकायचं आहे जास्त स्टफिंग टाकायच्या भानगडीत पडाल तर करंजी फुटू शकते आणि जेव्हा करंजी तेलामध्ये फुटते ना तेव्हा खूप वाईट वाटतं कारण की पूर्ण तेल असं काळं काळं होऊन जातं तर करंजीमध्ये जेवढं सारण बसेल तेवढंच सारण वापरायचं आहे तर या ठिकाणी इकडे आपली दुसरी करंजी देखील तयार आहे आणि जेव्हा साच्या बंद करतात तेव्हा त्याला एजेसला व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे करंजी फुटणार नाही प्रकारे मी करत आहे ना तशा प्रकारे व्यवस्थित एजेसला प्रेस करून घ्यायचा आहे कडांना दाबून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपली दुसरी करंजी देखील तयार आहे आता अशाच प्रकारे मी सगळ्या करंजा तयार करून घेते आणि मग आपण करंज्या तळायला सुरुवात करूया आता या ठिकाणी एका कढाईमध्ये मी तेल तापवायला ठेवलेलं आहे तर तेल हे एकदम स्मोकी हाय पण नाही ठेवायचं आहे म्हणजे एकदम हाय फ्लेमवरती देखील नाही ठेवायचं आहे किंवा एकदम लो गॅसवरती देखील नाही ठेवायचं आहे तर मिडियम गॅसवरती तेल ठेवायचं आहे मीडियम फ्लेमवरतीच तेल ठेवायचं आहे आणि जेव्हा मीडियम फ्लेमवरती तेल तापेल त्यानंतर यामध्ये आपल्याला करंज्या सोडायच्या आहेत तुम्ही बघू शकता करंजी सोडल्यानंतर हलक्या हलके यायला सुरुवात झालेली आहे एकदमच असे जास्त बुडबुडे येत नाही आहेत तर अशा प्रकारे तेल आपलं गरम असलं पाहिजे तर एका वेळेस जेवढ्या करंजा कढाईमध्ये जातील तेवढ्याच करंजा सोडायच्या आहेत करंजा सोडल्यानंतर एक अर्धा मिनटं करंज्यांना हात नाही लावायचा त्यानंतर हलक्या हाताने करंजांना प्रेस करायचा आहे एकदम हलक्या हाताने म्हणजे करंजा ज्या आहेत सगळ्या बाजूने इवनली फ्राय होतील एक एक ते दीड मिनिट झाल्यानंतर एका साईडने करंजीला पलटी करून घ्यायचं आहे म्हणजे करंजी जी आहे दुसऱ्या साईडने देखील व्यवस्थित फ्राय झाली पाहिजे तुम्ही बघू शकता करंजा किती सुंदर झालेल्या आहेत करंजांवरती जे बबल्स आलेले आहेत ते किती सुंदर आहेत म्हणजे आपल्या करंजा ज्या आहेत परफेक्ट झालेल्या आहेत आता ह्या करंजा व्यवस्थित गोल्डन किंवा एक पिंकीश कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायच्या आहेत दोन्ही बाजूंनी आणि नंतर करंजांना काढायचं आहे तर अशाच पलटी करत करत करंजा तळून घ्यायच्या आहेत म्हणजे दोन्ही बाजूंनी देखील करंजा व्यवस्थित तळल्या जातील तर एक बॅच करंजीची तळायला जवळजवळ चार ते पाच मिनटं लागतात तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता करंजी तयार आहे किती सुरेख दिसते करंजी आता करंजीला काढून घेऊया आपण आणि अशाच प्रकारे ज्या उरलेल्या करंज्या आहेत त्या देखील मी तळून घेते तर तुम्ही ही जी रेसिपी आहे करंजीची ना ही नक्की ट्राय करा ज्याप्रमाणे मी सगळ्या मेजरमेंट्स दिलेल्या आहेत म्हणजे सारणाचं सा मेजरमेंट असेल किंवा मग मैद्याचं आट्याचं मेजरमेंट असेल अशा प्रकारे करून बघा तुमच्या करंजा पहिल्या अटेम्प्टमध्ये देखील सुंदर बनतील आणि सगळे तुमची वाहवा करतील तर अशाच प्रकारे मिया जा तरून गेते अपले चनल मी या सगळ्या करंजा तळून घेते आपल्या चॅनलवरती ना खूप सारे असे दिवाळीच्या फराळाचे व्हिडिओज आहेत काही व्हिडिओज हे हिंदीमध्ये आहेत काही मराठीमध्ये आहेत मी प्रयत्न करते जे हिंदीमध्ये व्हिडिओज आहेत ते मराठीमध्ये ट्रान्सलेट करून टाकायचे कारण की जेव्हा मी नवीन चॅनल ओपन केलं होतं त्यावेळेस ते मी हिंदीमध्येच ओपन केलेलं होतं म्हणून मी हिंदीमध्ये जास्त व्हिडिओज बनवलेले आहेत पण तेच व्हिडिओ आता मराठीमध्ये ट्रान्सलेट करून टाकायचा मी प्रयत्न करेल सो या ठिकाणी ही सेकंड बॅच देखील मी तळून घेत आहे आणि आपल्या करंजीवरचे बबल्स एवढे सुरेखा सुरेख आलेले होते आणि करंजा एक नंबर झाल्या होत्या म्हणजे पहिल्या अटेम्पमध्ये देखील करंज्या एवढ्या सुंदर होऊ शकतात हे मला पहिल्यांदा कळलं कारण की हा माझा पहिला अटेम्प्ट होता करंजी बनवण्याचा मुंबईला असताना कधी प्रश्नच आला नाही करंजी बनवण्याचा कारण की सगळं आईकडून यायचं दिवाळीचं फराळ आणि दुकानं दुनियाभरची असतात त्यामुळे सगळं मिळतं पण कलकत्त्याला आले तेव्हापासून इकडे ना करंजी ना चकली ना काहीच 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 मिळतच नव्हतं त्यामुळे घरीच बनवायचं ट्राय केलं आणि अप्रतिम झाल्या तुम्ही बघू शकता करंजा बनवून रेडी आहेत आणि किती सुरेख दिसत आहेत किती सुंदर दिसत आहेत त्या तर अशा प्रकारे ह्या करंजा तुम्ही या दिवाळीला नक्की ट्राय करा एक नंबर बनतील जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करत राहा तुम्हाला मी एक करंजी ओपन करून देखील दाखवते आतलं सारण बघा किती व्यवस्थित आहेत करंजीला परत किती व्यवस्थित आलेल्या आहेत आणि करंजा एक नंबर झाल्या होत्या So या नकी ट्राइ सो या दिवाळीला ह्या करंजा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडले असेल लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच नवीन फराळ रेसिपीसोबत तोपर्यंत बाय कीप स्मायली अँड स्टे हेल्दी